जालना जिल्ह्यातल्या मंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 12 कोटींचा घोटाळा झालाय. विशेष लेखा परीक्षण अहवालात हा ठपका ठेवण्यात आलाय. मंठा अर्बन बँक कल्पावधीतच नावारूपाला आली होती, मात्र 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2021 या काळात नियमबाह्य कर्ज वाटप झालंय. हा आकडा 12 कोटी 18 लाख इतका आहे. विशेष लेखा परीक्षक एस आर कांबळे यांनी बँकेच्या गैरव्यवहारांचं परीक्षण करून हा अहवाल सादर केलाय. यानंतर बँकेच्या सीईओंसह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. जालना मंठा अर्बन बँकेत 12 कोटी 18 लाखांचा अपहार झालेला आहे. नियमबाह्य पद्धतीनं या ठिकाणाहून कर्ज वाटप करण्यात आलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे